मराठी आमची भाषा शिवराय आमचे दैवत महान आमचा महाराष्ट्र जगविख्यात आमची ताकद पराक्रमाने पावन झालेली संतांच्या शिकवणीने प्रेरित झालेली कुसुमाग्रज आणि विविध साहित्यिकांच्या साहित्याने समृद्ध झालेली आपली मायबोली मायमावली मराठी समस्त मराठमोळ्या मावळ्यांना मराठी राजभाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा कुसुमाग्रज म्हणून महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेले मराठी साहित्यिक विष्णू वामन शिरवाळकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी सत्तावीस फेब्रुवारीला मराठी राजभाषा दिन साजरा केला जातो माय आमची मराठी दुधावरची साय जणू मराठी गोंदविले नाव हृदयात मुच्या न मिटणारे ती मराठी न मिटणारे ती मराठी विष्णू वामन शिरवाळकर हे मराठीतील प्रख्यात कवी नाटककार कादंबरीकार लघुकथा लेखक होते त्यांनी सामाजिक व नैतिक मूल्यावर बरेच लिहिलेले आहे मराठी साहित्याची महानता ओळखण्यासाठी आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मराठी भाषा दिन आपण दरवर्षी उत्साह साजरा करीत असतो यालाच आपण मराठी राजभाषा दिन म्हणत असतो आज मराठी माणूस विविध कामाकरता जगाच्या कानाकोपऱ्यात गेलेला आहे शिक्षणाचे बाजारीकरण होताना मायबोली कमकुवत होत आहे मातृभाषा माय, माय मराठी तृतीय भाषा म्हणून शिकविली शिकली जात असताना आपण मात्र निगरगट्टपणे मुक्याची भूमिका घेत अनुकरण करीत आहोत आजच्या दिनी आपण आपल्या मराठी भाषेचा दर्जा उंचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचा संकल्प करूया शेवटी एवढंच म्हणेल बोबड्या बोलात बसलेली बोबड्या बोलात बसलेली माय मराठी लयास जाणार नाही बोबड्या बोलात बसलेली माय मराठी लयास जाणार नाही गेलो मिरापलीकडे जरीही गेलो मिरापलीकडे जरीही माय बोली हृदयात माझ्या राई माय बोली हृदयात माझ्या राही